नमस्कार टीव्ही 9 स्पेशल रिपोर्ट मध्ये मी निखिला। लोकलना प्रवास करताना तुमच्या आमच्या घरातील महिलांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। होय, काही टवाळखोर राऊडीजच्या उच्छादामुळे महिलांना लोकलचा प्रवास नकोसा झालाय। मात्र या राऊडीज विरुद्ध आता वॉर छेडण्यात आले। हे वॉर आहे त्या टवाळखोरांचे मरकट चाळे कायमचे थोपवण्यासाठी। हे वॉर आहे त्यांची अश्लील वाचा कायमची गप्प करण्यासाठी। हे वॉर आहे तुमच्या आमच्या माता भगिनींचा लोकल प्रवास सुकर करण्यासाठी। लोकल मधल्या मवाल्यांची आता खैर नाही। महिला प्रवाशांसाठी सुरू झालंय वॉर। रावडी कंपनीला शिकवणार धडा। तरुणींची छेडछाड करणाऱ्यांचा करणार पर्दाफाश। स्टंट करणाऱ्यांवर खिळलीये त्यांची नजर। मुंबईकरांसाठी धावले सजग मुंबईकर। मुंबईतल्या माता भगिनींना वाचवण्यासाठी WARR वॉर, म्हणजेच वॉर अगेन्स्ट रेल्वे राऊडी। महिला प्रवाशांसाठी लोकलचा प्रवास सुकर व्हावा म्हणून सजग मुंबईकरांनी सुरू केलेली ही मोहीम। मात्र हे वॉर जिंकण्यासाठी शस्त्रांचा नव्हे तर जागरूकतेचा आणि प्रसंगावधानाचा वापर केला जाणार आहे। सध्या तरी हे वॉर लढणारे सैनिक हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच आहेत, पण तुमचा आमचा पाठिंबा त्यांना हजारो सैन्याचं बळ देणारे, कारण ते स्वतःसाठी नव्हे तर मुंबईच्या तरुणींच्या सुरक्षेसाठी झटतायत। तारीख 3 डिसेंबर 2013। ठिकाण मालाड स्टेशन पश्चिम रेल्वे। वेळ सकाळी 9:10। CCTV कॅमेऱ्यानं टिपलेल्या या दृश्याकडे जरा बारकाईनं पहा। पश्चिम रेल्वेच्या मालाड स्टेशनवर लावलेल्या CCTV ही दृश्य टिपली आहेत। सकाळी साधारण 9:00 कामावर जाणाऱ्या प्रवाशांनी प्लॅटफॉर्म फुलून गेला होता। शक्य तितक्या प्रवाशांनी स्वतःला डब्यांमध्ये कोंबल्यानंतर लोकलनं प्लॅटफॉर्म सोडलं। मात्र लोकलच्या या गर्दीमध्ये काही रावडी मंडळी देखील सामील झाली होती। लोकलचा वेग वाढल्यानंतर दरवाजावर लटकलेल्या टवाळखोरांनी माकड चाळे करायला सुरुवात केली। जणू प्लॅटफॉर्मवरती उभ्या असलेल्या तरुणींना छेडण्यासाठीच लोकलवारी करणाऱ्या रावडी प्रवाशांची ही टोळी। कधी अर्वाच्य भाषेत तरुणींना ऐकवण्यात येणारे डायलॉग, तर कधी लोकलच्या वेगाचा फायदा घेत तरुणींना केला जाणारा अश्लील स्पर्श। महिलांचा लोकल प्रवास मुश्किलच नाही तर नकोसा करणारे असे रावडी तुम्हाला मुंबईतल्या बहुतांश रेल्वे स्टेशनवरती पाहायला मिळतील। मात्र अशा रावडींची आता काही खैर नाहीये, कारण अशा रावडींविरुद्ध काही सजग मुंबईकरांनी वॉर छेडलंय। होय, वॉर WARR म्हणजेच वॉर अगेन्स्ट रेल्वे रावडी। दिवसाढवळ्या माता भगिनींची छेड काढणाऱ्या या रावडींना जन्माची अद्दल घडवण्यासाठीच ही मोहीम छेडण्यात आली आहे। कुंभकर्णासारख्या झोपलेल्या सरकारी यंत्रणांना जागं करण्यासाठी काही सजग मुंबईकरांनी एकत्र येऊन हा अनोखा उपक्रम सुरू केलाय। लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांचं मनोगत जाणून घेण्यासाठी लोकलमधल्या मवाल्यांविरुद्ध हे वार सुरू करण्यात आलाय। सर्वे किए थे और कुछ 85% ऑफ विमेन मलाड स्टेशन पे हमने सर्विस किए थे कुछ 5 दिनों में। उन्होंने ये कहा कि यहाँ पे उनको बहुत ही इनसिक्योर फील होता है, उनको बहुत ही
डर लगता है कि ट्रेन पे खड़े चलती हुई ट्रेन में कोई सीटी मारेगा, कोई हाथ लगाएगा या कोई छेड़ेगा, कुछ करेगा। मुंबईतल्या शेकडो महिला प्रवाशांच्या समस्या वॉर संस्थेनं पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय रेल्वे मंत्री तसंच राष्ट्रीय महिला आयोगापर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय। हमने वो सर्विस के डिटेल्ड रिपोर्ट प्राइम मिनिस्टर ऑफिस, प्रेसिडेंट ऑफिस, नेशनल कमीशन फॉर वुमेन राइट्स और रेलवे मिनिस्ट्री को भी भेजे थे ताकि उनको पता चले कि ऐसी सिचुएशन हो रही है और हमें लगा कि वो सर्वे हमारे हिसाब से बहुत ही इम्पोर्टेंट है। रेलवे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी लोहमार्ग पोलीस, GRPF आणि RPF यासारख्या अनेक यंत्रणा कार्यरत आहेत, मात्र महिला प्रवाशांची छेड काढणाऱ्यांवर वॉर्ड सदस्यांना पाळत ठेवावी लागत असेल तर या तपास यंत्रणा काय कामाच्या, असा सवाल महिला प्रवासी विचारतायत। सूरज ओझा, TV9, मुंबई। मुंबईत लोकलना प्रवास करताना महिलांना काय काय भोगावं लागतं हे एक प्रवासी महिलाच सांगू शकते। अशाच एका महिलेनं आपली कैफियत फेसबुकच्या माध्यमातून जगासमोर मांडली आहे। त्या महिलेच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आम्ही तिची ओळख उघड करू शकत नाही, मात्र तिनं मांडलेली कैफियत ऐकल्यानंतर राज्यातल्या सुरक्षा यंत्रणा झोपा काढतायत का, असा संतप्त सवाल विचारावासा वाटतोय। 9:23 ची अंधेरी लोकल किंग सर्कल स्टेशनवर दाखल होताच ते 8 तरुण लेडीज डब्याचा ताबा घेतात। ते सगळे मवाली खार स्टेशनवर उतरतात, मात्र खार येईपर्यंत महिला प्रवाशांना त्या मवाल्यांची शिवीगाळ, शिट्ट्या आणि छेडछाड निमूटपणे सहन करावी लागते। या प्रकरणी पोलिसांकडे वारंवार तक्रार करण्यात आली, मात्र त्याचा काही एक उपयोग झाला नाही। आमच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याकडे आम्ही जेव्हा तक्रार केली तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला। मी मुंबई पोलीस दलात कार्यरत असून याचा माझ्याशी काही एक संबंध नाही, तुम्ही रेल्वे पोलिसांकडे तक्रार दाखल करा, असं कोरडं उत्तर तिनं आम्हाला दिलं। तिच्या हातातल्या दंडुक्यानं त्या मवाल्यांना दम देण्याची तजवीज देखील तिनं घेतली नाही। मात्र या मवाल्यांना रोखण्याबाबत जेव्हा मी माझ्या सहप्रवाशांकडे विचारणा केली तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर ऐकून तर मला धक्काच बसला। त्यांनी आपल्याला स्पर्श तर केला नाही ना, मग तक्रार कशाला करायची, असं कोरडं उत्तर त्यांनी मला दिलं। मला प्रश्न पडला, त्या मवाल्यांनी बलात्कार केल्यानंतर या महिला तक्रार करण्यासाठी धावणार का? या जाचातून आपणच आपली सुटका नाही करायची, मग कोणी करायची? आपण 100 महिला प्रवासी आणि ती फक्त 8 टवाळखोर डोकी, मात्र तरी देखील टवाळखोरांचं पारडं चढत हे का आणि कशासाठी? त्याच लोकलना प्रवास करणाऱ्या प्रज्ञा धैर्यवान, भक्ती खैरे, निहारिका पांडे, सोनाली शिंदे या सहप्रवाशांना मी ओळखते। मैत्रिणींनो, तुम्ही देखील आवाज उठवा,